आणि यापुढील आवाज तुमच्यापर्यंत येईल. चला एसके ब्रदर्स, आपण प्लेइंग इलेव्हन घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कोणताही जास्तीचा वेळ घेऊ नका. आणि त्याच वेळेला मी जे मैदानावर उपस्थित असलेले सर्व खेळाडू आहेत जे असोसिएशनच्या अंतर्गत खेळतात, त्यांनी ज्या ज्या वेळेस चेंडू गहाळ होईल त्या त्या वेळेस तुम्ही उपलब्ध करून द्या, कारण ही स्पर्धा आपली आहे. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची आपण दक्षता घ्या, विनंती असेल. धन्यवाद आलेल्या मान्यवरांचं आपण शतशः ऋणी आहोत, कारण शांतिशील काका तांबे असेल, रविदास आळके असेल, तुषार शेख शिंदे असेल, या तिन्ही मान्यवरांचा आपण खरं तर खऱ्या अर्थाने आभार मानतोय. चला एसके ब्रदर्स, एसके ब्रदर्स आपण या का वेळ घेताय? त्याच वेळेला आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी उद्योजक द न्यूडल्स गार्डनचे सर्वे सर्वा संकेतदादा धाटावकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करेन श्रीकांत कदम यांना विनंती करेन की आपण संकेत धाटावकर यांचा इथे मात्र सन्मान करायचा आहे. त्याच वेळेला एस के ब्रदर्स दमकाडी संघ हा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, पंचसुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला असतील मितेश ठाकूर तर दुसऱ्या बाजूला प्रवीण आंध्रे सर. दोन्ही पंच पेंट विभागाला बिलॉंग करतात आणि खूप चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपण श्री धावीर चषकामध्ये सुद्धा पाहिले होते, जो आपल्या असोसिएशनचा चषक झाला होता त्या ठिकाणी, आणि त्याच कारणाने या लीगसाठी सुद्धा आपण त्यांना आमंत्रण केलं होतं. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद करून घ्या, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळणं गरजेचं आहे. जर तुमचा वेळ जास्ती खर्च होत असेल तर मात्र तुम्हाला पंचांकडून त्या वेळेला सूचना केल्या जातील आणि मग तुम्हाला पेनल्टीला सुद्धा सामोरं जावं लागेल. त्याच वेळेला मी जय राधा माधव संघाचे संघ मालक यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सचिन दादा घरटकर आणि जॉय अंकेश दिवकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते अवधेश दादा प्रजापती जे या असोसिएशनचे संस्थापक आहेत. आणि यस, हे विसरून कसं चालेल, या दोघांनी सुद्धा संघ तर घेतलाय जरूर आणि संघाला खूप सारं प्रोत्साहन देत आहेत आणि त्याच वेळेला असोसिएशनला सुद्धा त्यांचा हातभार आहे, कारण या असोसिएशनला जी मालिकावीरची सायकल आहे ती अवधेशदादा प्रजापती आणि संदेशदादा देवगरकर यांच्याकडून प्राप्त झाली आहे. त्यासाठी आपण अवधेश प्रजापती आणि संदेशदादा देवगरकर यांचा इथे मात्र सन्मान करतोय आणि मी विनंती करेन. येस, संदेशदादा देवगरकर यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान होतोय. आणि एस के ब्रदर्स संघाचा 12वा प्रतिनिधी
आलेला आहे आणि मराठा वॉरियर्स संघाचा 12वा प्रतिनिधी रोहन खांडेकर सुद्धा इथे उपस्थित आहे. आमचे साथी समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आज असं वाटतंय की ते ऑन ड्युटी असतील, आज त्यांचा आवाज येणार नाही आहे, परंतु उद्या जरूर त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. आणि यस, टायमर चालू झाला आहे, मॅच सुद्धा इथे स्टार्ट होती आहे. 11:19 झालेत आणि येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये या मॅचचं चित्र तुमच्यासमोर येईल. ज्या ठिकाणी आहे मराठा वॉरियर्स विपक्ष आहे एसके ब्रदर्स. एसके ब्रदर्स संघाचा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू आकाश अंबाजी ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू कुणाल सावंतसाठी, पहिला चेंडू इथे मात्र फाइनलीच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. पहिली धाव कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रदान इथे काय करतंय सिद्धेश पडवळ आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. आउट ऑफ द बॉक्स खेळणारा खेळाडू म्हणजेच सिद्धेश पडवळ उर्फ बाबा बॅक टू द पवेलियन. पहिला खेळाडू इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस एखाद्या मोठ्या स्पर्धेला सुरुवात होते त्यावेळेस आपण म्हणतो की पहिली विकेट कोणाच्या नावे जाईल, कोणत्या गोलंदाजाच्या नावे जाईल, कोणता खेळाडू ती कॅच घेईल हे पाहणं गरजेचं असतं. परंतु यावेळेला मात्र सिद्धेश पडवळ हा मात्र इथे जर तुम्ही पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. ही सर्वात मोठी विकेट असेल मराठा वॉरियरच्या दृष्टिकोनातून, कारण सिद्धेश बडोळा असा खेळाडू आहे जो एक हाती मॅच संपवू शकतो, एक हाती मॅच तो त्यांच्या संघाच्या बाजूने झुकवू शकतो. परंतु तोच खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. दुसरा चेंडू घेऊन आकाश अंबाजी कुणालसाठी. यावेळेला मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंज ऑफ पेस केलं होतं आकाश अंबाजीने, कारण खूप हुशार गोलंदाज आहे आणि त्याला माहीत आहे कशा पद्धतीने गोलंदाजी कुणाल सावंतला करायची आहे. कुणाल सावंतसुद्धा जवळपास 13-14 हजारांची बोली घेऊन मराठा वॉरियर्स संघामध्ये सामील झाला आणि त्याला मात्र चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. तोच कुणाल सावंत स्ट्रायकरला आणि इथे मात्र कुणाल सावंतसुद्धा स्वस्त्यामध्ये बाद होतोय. ही मात्र आकाश अंबाजीच्या खात्यामध्ये विकेट जाईल. नाराज होऊन कुणाल सावंत तुम्हाला बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळतोय. इथे मात्र जर तुम्ही पाहिलं तर एसके ब्रदर्स संघाने काय सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव जरूर आली, दुसरी धाव घेता घेता मात्र फलंदाज सिद्धेश पडवळ बाद झाला. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर दुसरा चेंडू डॉट पद्धतीचा आला, अचूक टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर सरळ कल्पेश नेवगुणे म्हणजेच जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे त्याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याच पद्धतीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र कुणाल सावंत जो खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये एक टर्निंग पॉईंट ठरू शकला असता तो खेळाडू बाद झालाय. परंतु अजून देखील बॅटिंग लाईनअप संपलेली नाही आहे. प्रज्वल खामकर स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. त्याच वेळेला निमेश धुमाळ आहे, एक डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रनअप मध्ये थोडासा बिघाड होतोय, त्याच कारणाने पुन्हा एकदा रनअप घेतलं जाईल. सूरज कोल्हटकर याच्या नेतृत्वाखाली एसके ब्रदर्स संघ खेळतोय. आकाश अंबाजी सुद्धा जवळपास 16,000 रुपयांना विकला गेला होता आणि स्वतःच्याच म्हणजेच धमकाडी संघामध्येच त्याची वर्णी लागली. यावेळेला मोठा फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुद्धा आलाय आणि कोणतीही चूक होत नाहीये. इथे मात्र तू चल मैं आया अशा पद्धतीची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती मराठा वॉरियर्स संघाची. खऱ्या अर्थाने कोणीही इथे थांबायला तयार नाहीये
आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल मराठा वॉरियर्स संघाचा सर्वे सर्वा सूरज वाटाडे. रोही चायनीज सेंटरचे मालक आहेत तेच सूरज वाटाडे. ज्यावेळेस 2 दिवसापूर्वी सरपंच चषक झालं त्या चषकामध्ये सूरज वाटाड्याने काय फलंदाजी केली होती, अप्रतिम फलंदाजीचा नजराणा त्याने पेश केला होता. तो स्वतःच्या संघामध्ये खेळत होता, आजसुद्धा मराठा वॉरियर्स म्हणजे स्वतःच्याच संघामध्ये खेळतो आहे. परंतु ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये सापडला आहे ना, जी नौका चिखलामध्ये अडकली आहे ती मात्र आत्ता सूरज वाटाडेला काढावी लागेल, कारण महत्त्वाचे 3 खेळाडू बाद झालेत आणि विकेट हॅट्रिकवर इथे मात्र गोलंदाज आकाश अंबाजी. मात्र शटथर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, एक धाव यशस्वीरित्या कम्प्लीट करण्यात आली आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर धावफलक बऱ्याच काळानंतर 2 आकड्यावर जाऊन पोचलंय. 3 महत्त्वाचे खेळाडू बाद झाले जणू काही आपण स्क्रीनवर पाहू शकता. 2 धावा धावफलकावर आहेत, 3 महत्त्वाचे खेळाडू बाद झाले आहेत. आणि फुटबॉलचं जसं स्कोरबुक आपल्याला पाहायला मिळतं ना, त्या पद्धतीचं स्कोरबुक क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडला स्वतः कर्णधार प्रज्वल खामकर, यावेळेला मात्र चांगला फटका आहे. इथे झेल होईल का? आणि झेलचा प्रयत्न मयूरचा राहिला होता, परंतु इथे झेल ड्रॉप केलाय. याच षटकामध्ये जणू काही मॅच संपली असती जर हा झेल पकडला गेला असता तर, कारण प्रज्वल खामकर एक डावकुरा फलंदाज आहे. जर तो त्याच्या फॉर्ममध्ये आला तर मात्र एक हाती मॅच हा घेऊन जाऊ शकतो, अशा पद्धतीचा फलंदाज आहे. परंतु इथे पहिलं षटक संपलं ते मात्र आकाश अंबाजीचं धावफलकावर धावा आल्या. तर आत्तापर्यंत 4 धावा इथे मात्र तुम्ही पहिल्या षटकासाठी जवळपास 6 मिनटं घेतली आहेत, त्यामुळं तुमचं लक्ष वेधेन, कारण तुम्हाला 25 मिनटामध्ये 5 षटकं खेळणं गरजेचं आहे. जरूर पहिल्या षटकामध्ये 3 महत्त्वाचे विकेट आले. पहिले षटक आकाश अंबाजीचं तुम्ही पाहिलं तर एक इकॉनॉमिकल षटक तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये सिद्धेश बाद झाला, त्यानंतर डॉट चेंडू आला, त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवर 2 महत्त्वाचे खेळाडू बाद झाले. आणि त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर दुहेरी धाव, ती सुद्धा संधी होती असं म्हणूया, ती संधी घेण्यामध्ये अयशस्वी ठरले ते मात्र दमखाडी संघाचे खेळाडू. यानंतर मात्र स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल सूरज कोलटकर. सूरज वर्सेस सूरज असा असलेला हा सामना. पहिलाचा चेंडू मात्र खोलवा टप्प्याचा होता, सन्मान दिलाय. सूरजला माहीत आहे की आपला संघ अडचणीमध्ये आहे, इथे मात्र आता धावा थोड्याशा आल्या पाहिजेत, त्यानंतर आपण आक्रमक पवित्रा घेऊ शकतो. त्याच कारणाने मात्र त्याने लोअर फुलटॉस चेंडूला थोडंसं सन्मान देऊन खेळलाय एकेरी धावेसाठी. आणि या एक धावीने धावफलक जाऊन पोचलं ते 5 या आकड्यावर. खूप चांगल्या पद्धतीने चाललेली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र प्रज्वल खामकर आणि सूरज वाटाडे या 2 खेळाडूंवर खऱ्या अर्थाने या सामन्याचं चित्र अवलंबून असणार आहे. यावेळा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये इथे माझा चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव इथे प्राप्त केली झाली, या 1 धावीने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 6 या आकड्यावर. इथे मात्र एकेरी दुहेरी धावा का होईना, इथे धावा येणं गरजेचं आहे. इथे जर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस तुम्हाला 10 ते 12 धावा आल्या तरीसुद्धा चालणार आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्ही थोडेसे मोठे फटके खेळू शकताय. अशा पद्धतीत जर तुम्ही खेळ केलात तर मात्र तुम्ही काही अंशी का होईना या मॅचमध्ये तुम्ही अबाधित राहू शकताय, कारण 3 महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर काहीसं दडपण आणि दबाव दोन्ही फलंदाजांवर आलाय. संकेत पाटील आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अद्यापपर्यंत या मॅचमध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार अद्यापपर्यंत आलेला नाही आहे, कारण पहिल्या षटकामध्ये थोडीशी पडझड झाली, त्यानंतर इथे मात्र त्या संघाला सावरण्याचं काम दोन्हीही खेळाडू करत आहेत. एका बाजूला प्रज्वल खामकर आहे संघाचा संघनायक डावखुरा फलंदाज, सूरज कोलटकर पुन्हा एकदा फुलटॉस आणि पंचाने पाहिलं की या 9 चेंडू आहे. इथे मात्र जर तुम्ही पाहिलं तर इथे गिफ्ट मिळालंय मराठा वॉरियर्स संघाला, जिथे मात्र संघ थोडंसं
धावा घेण्यासाठी अपयशी ठरत होता, त्या ठिकाणी सूरज कुलटकरने मोफत स्वरूपातल्या दोन धावा दिल्यात आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का सूरजच्या बॅटमधून, कारण खराब चेंडू होता. यानंतर होणारा सामना असेल स्वयंभू मादीवाडे विपक्ष श्री धावीर प्रसन्न बेलवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की ज्या वेळेस ही पहिली इनिंग होईल त्यावेळेस मात्र तुम्ही समालोचन कक्षाच्या जवळ जे आपण टॉस बॉक्स केलं आहे त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्या षटकातील फ्रीडचा चेंडू घेऊन सूरज वाटाडेसाठी सूरज कोलटकर. आता मात्र मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु इथे फक्त एक धाव मिळते आहे, एकापेक्षा तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आहे. असंच मात्र एस के ब्रदर संघाने मनामध्ये ठरवून मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला, कारण काय गोलंदाजी झाली आहे. जवळपास 10 चेंडू झाले, 10 चेंडूमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे, परंतु चालणार आहे कारण 5 षटकांचा असला असलेला हा सामना. 5 षटकांचा सामना असल्यानंतर पहिल्या 2 षटकांमध्ये थोडंसं आणि इथे सर्वाधिक मोठी विकेट तुम्हाला पाहायला मिळाली, चांगला झेल टिपलाय आणि प्रज्वल खामकर बॅक टू द पवेलियन. काहीही न करता मात्र प्रज्वल तुम्हाला तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. पाच चेंडूचा खेळ झालाय, 4 महत्वाचे विकेट बाद झालेत मराठा वॉरियर्स संघाचे. गतवर्षीचा विजेता संघ आज मात्र थोडासा नाराज करतोय. राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, राहुल कार्लेकर महादेवडी संघाला बिलॉंग करतो हा खेळाडू, परंतु आज मात्र मराठा वॉरियर्स या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. चांगला फलंदाज आहे राहुल सुद्धा, बऱ्याच वेळेला स्वयंभू महादेवडी संघाला त्याने मॅच जिंकवून दिल्यात. आज मात्र मराठा वॉरियर्स संघ ज्या वेळेस अडचणीमध्ये सापडलाय ना, त्या संघाला थोडंसं बाहेर सूरज वाटाडे आणि राहुल कार्लेकर या जोडीला करावं लागेल, कारण 10 धावा धावफलकावर आहेत आणि 4 महत्वाचे खेळाडू बाद सुद्धा झालेत. सूरज कोलटकर चांगली गोलंदाजी करतोय, जी सुरुवात आकाश अंबाजीने करून दिली होती तीच सुरुवात मात्र आता सूरज सुद्धा करून देतोय. यावेळेला सन्मान दिलाय, इथे फक्त एक धाव मिळेल, एकापेक्षा तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलाय आणि 11 धावा धावफलकावर आहेत. जवळपास तुम्ही 2 मिनिटं लेट आहात एस के ब्रदर्स संघ, तुमचं लक्ष वेधेन, कारण 12 मिनिटं झाल्यात आणि 2 षटकं झालेत. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळणं गरजेचं आहे. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये थोडंसं इम्प्रेशन पाडलं होतं, 4 रन देऊन 2 महत्वाचे खेळाडू बाद झाले होते, 1 रनआउटचीसुद्धा विकेट आली होती, तोच आकाश अंबाजी 3rd षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ते मात्र फक्त 11 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ झाला आहे, 11 धावा धावफलकावर आहेत. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पाहायला मिळेल, एक डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. नोमॅस लँडमध्ये चेंडू पडल्यानंतर फक्त एक धाव मिळते आहे. काय आकाश अंबाजी गोलंदाजी राहिली आहे, अप्रतिम गोलंदाजी. चषकामध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला नावाजलं गेलं, कारण काय गोलंदाजी चषकामध्ये सुद्धा केली होती. काही गोलंदाज असे असतात ना की मोठी टुर्नामेंट आली किंवा त्यांचा खेळ वेगळ्या दर्जाचा तुम्हाला पाहायला मिळत असतो, त्यातीलच आकाश अंबाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका आहे आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. या इनिंग मधला आलेला पहिला षटकार सूरज वाटाडेच्या नावे जाईल, आणि जो फॉर्म त्याने मागच्या 2 दिवसांमध्ये दाखवला होता ना,
तोच फॉर्म या मॅचमध्ये सुद्धा सूरज वाटाडे दाखवतोय. संयम आणि शांततेने सुरुवात केली होती सूरजने. आता मात्र सूरजला माहीत आहे की इथे थांबून चालणार नाही आहे, इथे धावांची गती वाढवावी लागेल आणि त्याच पद्धतीचा फटका सूरज वाटाडेच्या बॅटमधून आलाय. पहिला षटकार आणि धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा काष्ट सूरज यावेळेला मात्र सन्मान दिलाय. थोडंसं एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सूरजकडून तुम्हाला पाहायला मिळतं. त्याला माहिती आहे षटकार आलाय, यानंतर कोणती जोखीम घ्यायची नाही आहे. जे आपण टार्गेट ठेवले त्या टार्गेटच्या बरोबरीने मात्र फलंदाजी करावी लागेल, कारण चार महत्त्वाचे खेळाडू बाद झालेत. आता मात्र राहुलवर सुद्धा तीच जबाबदारी आहे. धाव फलक थोडंसं पुढे सरसवायचं आहे दोन्ही खेळाडूंना आणि तशा पद्धतीची फलंदाजी करून सुद्धा दाखवावी लागेल. यावेळ मात्र मोठा फटका खेळायचा होता राहुलला, सुद्धा एक धाव कम्प्लीट केला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा बघता बघता कम्प्लीट आणि ते मात्र ओव्हरथ्रोची रन मिळेल का नाही आहे. चांगला बॅकअप तुम्हाला पाहायला मिळतोय ज्याने चांगला झेल टिपला होता. आयुष थोरे मोराळी संघाचा आयुष आहे, चांगला झेल टिपला होता आयुषने सुद्धा आणि चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं त्याने, कारण त्याला माहीत होतं तिथे आकाशकडून जर चेंडू सुटला तर मात्र एक धाव घेऊ शकतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा आकाश यावेळेला चांगला फटका होता, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये फील करण्याचा प्रयत्न राहिला. स्टंपवर चेंडू आदळल्यानंतर फक्त एक धाव मिळते. या एक धावीने जर तुम्ही पाहिलं तर धाव फलक जाऊन पोचलं ते 22 या आकड्यावर. आता मात्र संघ थोडासा सावरलाय दोन्ही फलंदाजांनी, कारण धावा येत नव्हत्या, एकेरी दुहेरी धावा येत होत्या. आता मात्र सूरज वाटाडेचा जसा षटकार आलाय ना तिथून मात्र संघ सावरतोय. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे. आता मात्र सूरजची बॅट बोलू लागली आहे. इथे एक धाव मिळते, एक धावीने धाव फलक जाऊन पोचलं ते मात्र 23 या आकड्यावर. षटक क्रमांक येते 30 संपलं. पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये, विनंती करेन पाणी द्या. जे 12 खेळाडू आलेत त्यांनी पाणी द्या. आणि ते जर तुम्ही तीन षटकांचं अनालिसिस पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आकाश अंबाजी गोलंदाजी मार्कवर आला, कारण एसके ब्रदर्स संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण का स्वीकारलं त्याने लगेच दाखवून सुद्धा दिलं, कारण तिन्ही षटक चांगल्या प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळाले. पहिलं षटक आकाश अंबाजीचं पाहिलं, चार धावा दिल्या, दोन महत्वाचे खेळाडू बाद सुद्धा केले. ऑन हॅट्रिक होता गोलंदाज आकाश अंबाजी, त्यानंतर सूरज कोलटकर संघाचा संघनायक आला. संघनायकाने सुद्धा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, 7 धावा त्याने दिल्या, एक महत्वाची विकेट प्राप्त केली. त्यानंतर आकाश अंबाजी सेकंड स्पेलमध्ये आला. सेकंड स्पेलमध्ये त्याने काय केलं, एक षटकार सूरज वाटाडेच्या बॅटमधून जरूर आला, परंतु 12 धावा खर्च सुद्धा आकाश अंबाजीने केल्यात. आणि या अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर धावफलकावर धावा आल्या, त्या 3 षटकानंतर 23 धावा आल्यानंतर आता मात्र थोडंसं विचार करण्यासाठी भाग पाडलं ते मात्र एसके ब्रदर्स संघाला, कारण आता मात्र सूरज वाटाडे आणि राहुल कारलेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आणि ही जोडी जर 2 षटकं खेळली ना तर मात्र जवळपास 50 मराठा वॉरियर संघ जाऊ शकतो. आणि जर मराठा वॉरियर संघ 50 पोहोचला तर मात्र एसके ब्रदर्स संघाला कडवं आव्हान सुद्धा समोर येईल. अशा पद्धतीचा खेळ चालू असताना मात्र तुम्ही पाहताय 3 षटकानंतर 23 धावफलकावर आहेत. थोडंसं फास्ट घ्या विनंती असेल. 3 षटकांचा खेळ झालाय, 23 धावफलकावर मराठा वॉरियर्स संघाच्या. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम मात्र सर्वच कमिटी मेंबरने केलंय, कारण खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. आणि गोलंदाजी मार्कवर एसके ब्रदर्स संघाकडून मयुरेश बाकाडे, हा सुद्धा मोरयाळी संघाचा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी, उंच पुरा गोलंदाज आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. आणि जर तुम्ही पाहिलं तर मयुरेशवर विश्वास दाखवला सूरज कोलटकरने.
ज्यावेळेस तुमचे प्रॅक्टिस सेशन झाले असतील त्यावेळेस मात्र गोलंदाजी पाहिली असेल कर्णधाराने, त्याच कारणाने मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं, त्याला त्या आमंत्रणाला स्वीकार केले सूरज वाटाडेने, आणि मात्र चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं. 6 धावांसाठींचा हा मोठा फटका सूरज वाटाडेच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी इथे मी तर म्हणेन. आणि जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर खूप चांगलं थेट प्रक्षेपण जय गणेश स्पोर्ट्स श्रीवर्धनला बिलॉंग करतो मयुरेश मयेकर यांचं खूप चांगलं प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच वेळेला मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आली आहे. आणि या दोन धावेने धाव फलक आता थोडस पुढे सरसावलं, ते 31 या आकड्यावर जाऊन पोचलंय. खरं तर अजय गणेश स्पोर्ट्सला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर तुमचा मोबाईल बाहेर काढा, सबस्क्राईब करा. कारण एक होतकरू व्यक्तिमत्व आहेत मयुरेश मयेकर, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या वतीने सुद्धा. यावेळेला चांगला फटका, एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात येईल. या एक धावी जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोचलं, ते मात्र 32 या आकड्यावर. इथे मात्र आता धावगती वाढली आहे. इथे सूरजने सुद्धा जाणलंय की चेंडू रोल झाला आहे, चेंडू रोल झाल्यानंतर मोठे फटके येऊ शकतात, आणि मोठे फटके येत आहेत सुद्धा सूरजच्या बॅटमधून, परंतु तितकीशी साथ राहुलला सुद्धा द्यावी लागेल. कारण सूरज ज्या ठिकाणी फलंदाजी चांगली करतोय त्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा राहुलच्या बॅटमधून आल्या तरी सुद्धा चालणार आहेत, परंतु राहुल त्या प्रयत्नामध्ये असताना मात्र नाराज होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. चला, बेलवाडी श्री धावीर प्रसन्न बेलवाडी संघाचा संघनायक आणि स्वयंभू महादेवाडी संघाचा संघनायक, आणि त्याच वेळेला आमच्या असोसिएशनचे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतात असे अजितदादा मोरे यांचं सुद्धा आगमन होते. दादा आपल्याला विनंती, आधारस्तंभ सुद्धा आहेत, कारण ज्या ज्या वेळेस आमच्या असोसिएशनने त्यांच्याकडे शब्द टाकला त्याची पूर्तता अजितदादांकडून नेहमीच झाली आहे असे अजितदादा मोरे. व्यासपीठावर त्यांचं आगमन होतंय, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत असेल. सुमित जंगम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, हा सुद्धा स्वयंभू महादेवडी संघाचा खेळाडू आहे परंतु आज मराठवाडा संघामध्ये खेळतोय. मुरेश बाकडे पुन्हा एकदा, यावेळ मात्र कसा बॅटवर चेंडू येत नाही आहे, परंतु एक धाव सहजरित्या इथे कंप्लीट करण्यात येईल. या एक धावीने जर तुम्ही पाहिलं तर धावफलक 5 चेंडूनंतर 33 या आकड्यावर जाऊन पोचला. काही अंशी का होईना इथे कमबॅक करून दाखवलंय ते मात्र मयुरेश बाकडेने, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काहीशी भेदक गोलंदाजी त्याने केली आहे. राजा धिडे यांचं सुद्धा इथे आगमन होते, त्यांना सुद्धा विनंती करूया. या वेळेला मोठा फटका, सूरज वाटाडे इथे थांबायला मागत नाहीये. हा फटका काय होता बघतच राहावं अशा पद्धतीचा फटका सूरज वाटाडेच्या बॅटमधून. तिसरा षटकार आलाय, ते मात्र सूरज वाटाडे जर आपण ऑक्शन सोहळा पाहिलात ना तर फक्त 1000 रुपयांना गेला होता, परंतु लाख मोलाची कामगिरी सूरज वाटाडे आपल्या संघासाठी करतोय. धाव फलक जाऊन पोचलं ते तब्बल 39 या आकड्यावर. काय फलंदाजी इथे मात्र सूरजची राहिली आहे. शेवटचं षटक घेऊन आता मात्र एस के ब्रदर्स दमकाडी संघाकडून कोणता गोलंदाज येईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र प्रवीण गोरे इथे मैदानाच्या आतमध्ये, स्वयंभू महादेवडी संघाचा संघनायक केतन भगत यांना मी विनंती करेन की त्वरित आपण या, कारण आपल्याला प्लेइंग 11 सुद्धा इथे द्यायची आहे. यस, आमचं केतन संघनायक येत आहेत, बॉल चॉईस सुद्धा करून जायचं आहे केतन आणि प्रवीण गोरे. आणि इथे मात्र मयूर सावंतवर विश्वास दाखवलाय. इथे मात्र ज्या ठिकाणी सूरजची बॅट तळपली आहे ना त्या ठिकाणी मयूर सावंतला त्या कडव्या आव्हानाला सामोरं जायचं आहे. पहिलाच फुलटा असनो चेंडू आणि थे चेंडू निघून जातोय सरळ फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा पार चौकार.
आणि अजित दादाचा खरं तर लाडका खेळाडू आहे, परंतु अजित दादाला थोडं नाराज केलं मयूरने, कारण पहिल्या चेंडूवर नो चेंडू आहे, फ्रीचा चेंडू असेल, त्याच्यावर चौकार सुद्धा आलाय, म्हणजे जवळपास या चेंडूवर 5 धावा खर्च केल्यात मयूरने. आणि मी विनंती करेन अजितदादा मोरे यांना की आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल करून घ्या ही हे षटक झाल्यानंतर. पुन्हा एकदा नो आहे तुमचा निर्णय, या चेंडूचा निर्णय काय मितेश सर? मितेश सर या चेंडूवरचा निर्णय काय? नो आणि बाउंड्री आली तोच आहे ना की परत एकदा नो आहे? ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या वेळेला फ्रीच्या चेंडूवर जास्त मोठा फटका खेळता येत नाही आहे सुमितला, परंतु चालणार आहे कारण सूरज वाटाडेसारखा फलंदाज आता स्ट्राईकला असणार आहे. केतन पुन्हा एकदा मयूर, यावेळेला सुद्धा मोठा फटका आहे परंतु चेंडू फसलाय आणि फलंदाज सूरज वाटाडे बॅक टू द पवेलियन. सेहेचाळीस धावा आणि अजून देखील या षटकातील 4 चेंडू येणं बाकी आहे आणि फलंदाजी मार्कवर आलाय यश कोदे. यावेळेला मात्र एक धाव येते आहे यश कोदेच्या बॅटमधून, काही चेंडू बाकी आहेत आणि 47 धावा धावफलकावर आहेत. ज्यावेळेस पहिलं षटक पाहिलं ना त्यावेळेस क्रीडा रसिकांना असं वाटलं असेल की 20 ते 30 धावामध्ये मराठा वॉरियर्स संघ ऑलआउट सुद्धा होऊ शकेल का, परंतु सूरज वाटाड्याने सांगितलं की अशा पद्धतीने मी फलंदाजी करणार आहे ना, आणि सुमित सुद्धा त्याच पद्धतीचं उत्तर देतोय. ते मात्र मयूर सावंतला खराब गोलंदाजी मयूरची तुम्हाला पाहायला मिळते. नो चेंडू सुद्धा टाकलेत मयूरने, चौकार सुद्धा दिलाय, षटकार सुद्धा दिलाय. असा एक चेंडू येणं बाकी आहे, 2 चेंडू येणं बाकी आहे, 2 चेंडू नंतर टॉस होईल आणि करून दाखवली आहे. यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आयुष तोरे चेंडू खाली आणि चांगला झेल, चांगलं जजमेंट तुम्हाला पाहायला मिळालं आणि ते मात्र 55 आकड्यावर मात्र 7वा गडी बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाला मराठा वॉरियर्स संघाचा आणि ते 56 धावांचं आव्हान असेल ते मात्र एस के ब्रदर्स या संघासमोर. आणि मी अजितदादा मोरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.
आणि इथे मात्र तुम्ही अजितदादा मोरे यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करून आपण घेतोय. केतन भगत स्वयंभू मादेवाडी संघाचा संघनायक, तर प्रवीण गोरे श्री धावीर प्रसन्न बेलवाडी संघाचा संघनायक टॉस होतोय आणि इथे मात्र स्वयंभू मादेवाडी संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि त्यांचा निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत येईल आणि यानंतर आवाज समोर येईल आदेश पोकळे यांचा. आणि मी विनंती करेन शेखर कोलटकर कोण शुभम हातकामकर आले तर शुभम हातकामकर सुद्धा इथे उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत असेल त्यांच्या शुभ हस्ते. अजितदादा मोरे यांचा इथे सन्मान करून घेतोय आपण. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अजितदादा मोरे यांचा इथे सन्मान केला जाईल. दादा तुम्ही आलात वेळात, वेळ काढून तुम्ही आलात मंडळाच्या वतीने, श्री धावीर महाराज प्रसन्न असोसिएशनच्या वतीने तुमचं खूप खूप स्वागत असेल. हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री बाप्पा गणरायाला वंदन करून तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला, मातीच्या प्रत्येक कणाला आणि मातीमध्ये जगणाऱ्या प्रत्येक माणसाला कसं जगायचं हे ज्यांनी शिकवलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढायचं हे ज्यांनी शिकवले ते धर्मवीर संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या समालोचनाच्या भूमिकेला सुरुवात करतोय. आणि तुम्हाला घेऊन चलतो मैदानामध्ये. आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल हा इथे पार पडला, नशिबाची साथ मिळाली अर्थातच एस के ब्रदर्स या संघाला आणि त्यांच्याकडून प्रथमतः निर्णय घेण्यात आला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि तो निर्णय त्यांचा आपण पाहिलं, दोन षटकापर्यंत नक्कीच जो निर्णय संघ नायकाकडून घेण्यात आला तो नक्कीच तिथे यशस्वीरित्या पार होताना आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आकाश अंबाजी या गोलंदाजाने आपल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजाने बाद केले होते. त्याच्यानंतर आलेला गोलंदाज नक्कीच सूरज कोलटकर याने देखील 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पण पाहिलं तिथून त्या सामन्याचं सर्व सूत्र घेतली आपल्या हातामध्ये अर्थात सूरज वाताडे आणि नक्कीच त्या फलंदाजाने नक्कीच आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजांची वाताहत केली आणि तब्बल 12 चेंडूमध्ये 27 धावा केल्या आणि आपल्या संघाला एक नवसंजीवनी देण्याची कामगिरी मात्र सूरज वाताडेच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं 55 धावा फलकावर लगावल्या गेल्या आणि 56 धावांचं आव्हान दिलं गेलं ते अर्थातच एस के ब्रदर्स या संघाला. इनादे 30 चेंडू आणि 56 धावांची गरज असणार आहे ती एस के ब्रदर्स या संघाला. नक्कीच एक ओव्हरचं पॅनलाइज केलं असल्यामुळे नक्कीच 6 चेंडू इथे कमी फेकले जातील. इनारे 24 चेंडू असणार आहेत आणि 56 धावांची इथे गरज असणार आहे. मग म्हणजे एक मोठं आव्हान मानावं लागेल असणार आहे ते एस के ब्रदर्स या संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. जशी फलंदाजी आपण पाहिली पहिल्या इनिंगमध्ये सूरज वाताडे यांनी केली ना तशीच गोलंदाजी, तशीच फलंदाजी किंबहुना त्याच्यापेक्षाही सुंदर फलंदाजी इथे या 2 फलंदाजांपैकी एका फलंदाजाला मैदानामध्ये करावी लागेल. आपण स्ट्राईकला पाहतोय सूरज कोलटकर आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तो शंतनू आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज पद्मज वैयक्तिक पहिलं आणि सांघिकरित्या देखील पहिलं पिव्वनचं पहिलं षटक. जशी गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आकाश अंबाजी याने केली होती ना किंबहुना त्याच्यापेक्षाही सुंदर गोलंदाजी करावी लागेल. एक स्वप्नवत सुरुवात करावी लागेल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पद्मज सूर्यक चेंडू आपण पाहतोय अगदी गुडलाईन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल झाला. नक्कीच चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. आपण स्ट्राईकला पाहतोय सूरज कोल्हटकर आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे
शंतणू हा फलंदाज आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाजीची कमान सांभाळताना पाहतोय. गोलंदाज पद्मजी आला, पहिला चेंडू इथे मात्र अप्रतिम फेकला गेला. दुसरा चेंडू मात्र इथे दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केलं गेलं आणि ते चेंडू पाहतोय सीमारेषा पार येतोय. दर्जेदार क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. पहिला चेंडू आपण पाहिलं अप्रतिम फेकला होता पद्मच्या माध्यमातून, मात्र दुसऱ्या चेंडूवर सूरज कोलटकर प्रज्वल आहे गोलंदाजी ट्रॅकवर. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे, मात्र चेंडू नक्कीच निर्धाव फेकला जातोय. एक लीगल डिलिव्हरी आपल्याला गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना नक्कीच निराशाजनक कामगिरी राहिली होती, आता मात्र ती कमतरता ती उणीव मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आपल्याला हा गोलंदाज भरून काढताना पाहायला मिळतोय. तीन चेंडू धावफटका धावा पाहतोय आपण, त्या सहा धावा. आता इथे मात्र अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला लेग स्टंपच्या वरून जाणारा हा चेंडू. इथे मात्र नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करतोय. चार चेंडू धावफटका धावा पाहतोय आपण सहा. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर सूरज कोलटकर याने नक्कीच एक मोठा फटका खेळला होता, तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो हा गोलंदाज प्रज्वल आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन. आता मात्र फुल टॉस चेंडू इथे, मात्र या चेंडूवर फुल टोल ओसल केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय. या इनिंग मधला दुसरा षटकार. पाच षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धाव आपण पाहतोय बारा धावा. ते मात्र आता एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. षटक क्रमांक एक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावा धावफलकावर पाहतोय. बारा धावा इथे धावफलकावर आल्या. सूरज कोलटकर आपण पाहिलं सहा चेंडू फेस केले, दोन मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले आणि बारा धावा इथे मात्र बनवण्यामध्ये तो यशस्वी झाला. इथे प्रति षटकामध्ये आपण पाहतोय 14 धावांची आवश्यकता असणार आहे टी एस के ब्रदर्स या संघाला. ती सरासरी राखताना मात्र थोडासा कुठेतरी आपल्याला कमी पडताना पाहायला मिळतो टी एस के ब्रदर्स हा संघ. पॅनलाइज केले होते या संघाला, एक कमी षटक नक्कीच खेळायला मिळेला. 24 चेंडूमध्ये 56 धावांची गरज असताना पहिल्या षटकाखेर आपण पाहिलं 12 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आणि आता आपण स्ट्राईकला पाहतोय. आता आपण षटक क्रमांक दोन पाहतोय. वैयक्तिक पहिलं असणार आहे आणि सांघिकरित्या दुसरं षटक घेऊन कुणाल सावंत या गोलंदाजाला. फलंदाजी करताना नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली नव्हती, आता गोलंदाजी कशा प्रकारे राहील. पहिला चेंडू असेल कुणाल याचा. इथे मात्र आपण पाहतोय अतिशय वेगाने टाकला गेलेला हा चेंडू. इथे मात्र शंतणू याने नक्कीच बिग हिट करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा समन्वय होत नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय तो गोलंदाज कुणाल सावंतच्या माध्यमातून. जशी सुरुवात आपण पाहतोय सूर्य आता इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तिथे असेल क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडविला जातोय. जोपर्यंत एक धाव इथे नक्कीच घेतली जाईल या एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या षटकातील दोन चेंडू अखेर आपण धावफलकावर धावा पाहतोय त्या 13 धावा. इथे मात्र जी सरासरी राखायची आहे ना ती सरासरी राखली जात नाही आहे. इथे मात्र या संघाला फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून भरारी घ्यावी लागेल. इथे मोठे फटके मैदानामध्ये सातत्याने खेळावे लागेल. जर ते समोर दिलेले आव्हान आहे ना तरच तिथे ते पार केलं जाईल. पुन्हा एकदा आपण आता स्ट्राईकला पाहतोय. सूरज कोलटकर दोन षटकाराच्या सहाय्याने हा फलंदाजी करतोय. आता मात्र आपण पाहतोय चांगला फटका तिथे, चांगले क्षेत्ररक्षण होतो. एक धाव इथे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत दोन धावा धावून सुरक्षितरित्या इथे पूर्ण केल्या जातात. या दोन धावांच्या सहाय्याने आपण धावा पाहतोय. तीन चेंडू अखेर 15 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या त्या एस के ब्रदर्स या संघाच्या वतीने. स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज होईल सूरज कोलटकर. सूरज कोलटकर याला नक्कीच मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील.
आता इथे मात्र पाहा तो एक गुडलेन स्पॉटवरचा हा चेंडू, नक्कीच चेंडू आणि बॅट ह्यांचा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाही. या षटकातील दोन चेंडू येणं बाकी असणार आहेत. धावा आपण धावफलकावर पाहतोय 15, म्हणजे आपल्या चार चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय तो गोलंदाज कुणाल सावंत. अजून एकच चांगला चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडविला जातोय. अप्रतिम गोलंदाजी इथे, इकॉनॉमिकल व्हेरियंट आणि व्हेरिएशनचा तालमेल साधणारी ही गोलंदाजी आपल्याला कुणाल सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकल्यानंतर मैदानामध्ये फक्त धावा खर्च करतोय, त्या 3 धावा. आता इथे मात्र चेंडू व्हावेत तर मोठा मासा इथे गळाला लागला आणि अर्थातच सूरज कोलटकर बॅक टू दी पाविलियन दिला संधी. फलंदाज नक्कीच जो या सामन्याची कायापालट करणारी फलंदाजी करू शकतोय तो सूरज खोलटकर, मात्र आपण बाद होताना पाहायला मिळाला. आणि नक्कीच अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे कुणाल सावंत या गोलंदाजाची. जशी सुरुवात आपण पाहिली पहिल्या इनिंगमध्ये मराठा वॉरियर्स या संघाची झाली होती, 3 फलंदाज बाद आपण 2 षटकाखेर 11 धावा पाहिल्या होत्या. तशीच फलंदाजी आपण इथे येसके ब्रदर्स संघाच्या वतीने पाहतोय. इथे मात्र कमबॅक करावं लागेल, जशी सूरज वाताडे या फलंदाजाने आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं ना, तसंच इथे कोणाला तरी मैदानामध्ये कामगिरी करावी लागेल. शंतोने आपण पाहतो या लेफ्ट हँडेड बॅट्समन डावखुरा फलंदाज जेव्हा नक्कीच समोर येतो ना तेव्हा गोलंदाजाला प्रश्न पडतो चेंडू कोणत्या टप्प्यावर फेकावा, कोणत्या वेगाने फेकावे की कोणत्या दिशेने. षटक क्रमांक 3 योगेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. आता मात्र थोडासा खराब चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईड आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय या 2 षटकाखेर 16 धावा धावसंख्या. शंतनूला नक्कीच आपल्या नावाप्रमाणे आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी इथे करावी लागेल. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, स्टेप आउट करून मारलेला हा फटका. नक्कीच एक डाव इथे घेतली गेली आणि एका धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. नक्कीच दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, माणस होता, मात्र धाडस काही झालं नाही. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू अखेर आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. एक फलंदाज अर्थात सूरज कोलटकर हा महत्वाचा फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आता आपण स्ट्राईकला पाहतोय आकाश अंबाजी ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज आपल्याला आज बॅट राहता येते संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन योगेश इथे आडव्या बॅटने केला गेला चेंडू. आपण पाहतोय चेंडू डीप मेडिकेट रिझनमध्ये जातोय. एक धाव इथे घेतली गेली दुसऱ्या धावेचा. इथे मात्र प्रयत्न केला गेला मात्र एका धावेवरच संतुष्ट व्हावं लागेल. 18 धावा आपण धावफलकावर पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला योगेशच्या माध्यमातून देखील इथे मैदानामध्ये या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जरूर खराब फेकला गेला होता योगेशच्या माध्यमातून, तिथून मात्र कमबॅक केलं जातंय योगेशकडून. पुन्हा एकदा शंतनू असेल स्ट्राईकला. आता इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा नजीक, चेंडू अडवेल फेकेल सुपूर्द केला जाईल तोपर्यंत 2 धावा या धावून सुरक्षित पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय सक्सेस. चांगलं रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला या 2 फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळतोय. या 3 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर लगावल्या जातात. नक्कीच इथे एका धावेला 2 धावांमध्ये रूपांतर, 2 धावांना 3 धावांमध्ये रूपांतर इथे करावं लागेल. इथे जर धावसंख्या जमवायची असेल तर या 2 फलंदाजांना मैदानामध्ये धावाधाव ही करावी लागेल, दमखम इथे मैदानामध्ये दाखवावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय योगेश. स्ट्राईकला असेल आकाश अंबाजी. इथे आपण पाहतोय या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट यांचा तितकासा संपर्क झाला नाही. एक धाव इथे जरूर घेतली जाईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावा आपण पाहतोय धावफलकावर एक गड्याच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावर लगावल्या जातात.
आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतो योगेश. या दोन धावा आपण पाहतोय, या 24 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल तो योगेश. 24 धावा आपण धावफलकावर पाहतोय. इथे पुन्हा पंचांचे हात हवेत, समांतर धाव जमा होईल अवांतर. एका धावाने धावफलक पुढे जाईल. 25 धावा आपण धावफलकावर पाहतोय. या षटकातील इथे मात्र आपण पाहतोय यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. शिवचा चेंडू अप्रतिम फेकला गेला आणि इथे मात्र शंतनू बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण धावा धावफलकावर पाहतोय. त्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे टी एस के ब्रदर्स या संघाला. या संघाची सुरुवात खराब झाली होती ना मराठा वॉरियर्स, तिथे मात्र आपल्या संघाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याची कामगिरी आपण पाहिली सूरज वाताडे या फलंदाजाने केली आणि ती त्याची कामगिरी नक्कीच आपल्या संघाला पाहतोय एक महत्त्वाची ठरते आहे. जे आव्हान दिलं होतं एस के ब्रदर्स या संघासमोर 24 चेंडू आणि 56 धावा, ते मात्र आव्हान पेलताना आपल्याला या संघाची दमछाक झालेली पाहायला मिळतोय. मित्रांनो चांगलं काम करायला दम असावा सुद्धा लागतो. आपल्या स्वतःमध्ये दम असणं नेहमीच चांगलं आणि आपल्या स्वतःला दम लागणं सगळ्यात वाईट. येणारे 6 चेंडू आणि आपण पाहतोय तब्बल 31 धावाची गरज असणार आहे टी एस के ब्रदर्स या संघाला. इथे मात्र नक्कीच प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेरच मारावा लागेल, प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या नजीक फेकावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय हर्ष, नॉन स्ट्रिकेनला असेल कल्पेश. फुल टॉस चेंडू होता, नक्कीच त्याचा नक्कीच चांगला खरपूस समाचार घेता आला असता. मात्र आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे ते मात्र यष्टी रक्षकाकडून थोडीशी आपल्याला चुकी होताना पाहायला मिळतो. नक्की त्याचा 22 स्वरूपात नक्कीच दोन धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे येणारे 5 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार आहे. 1 अशक्यप्राय आपल्याला गोष्ट इथे मैदानामध्ये पाहायला मिळतो. मात्र मित्रांनो जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही ना तोपर्यंत आपण निकाल निश्चित करू शकत नाही की फलंदाजी करणारा संघ इथे जिंकेल की गोलंदाजी करणारा संघ इथे जिंकेल. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा पाहतोय फुलटॉस चेंडू, चेंडू बॅट्स कडा घेईल, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन पोझिशनमध्ये. इथे एक धाव इथे घेतलीच जाईल. येणारे 4 चेंडू असणार आहेत आणि 28 धावांची गरज असेल. आपण पाहिली गोलंदाजी ट्रॅकवर जेव्हा कुणाल सावंतला त्याच्याकडून मात्र अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. आता आपण पाहतोय स्ट्राईकला कल्पेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर असेल तो हर्ष. येणारे 4 चेंडू 28 धावांची गरज. इथे पाहतो चेंडू हवेत असेल, इथे मात्र कल्पेश देखील आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 28 धावांची गरज. तोपर्यंत देऊया आपण पुन्हा एकदा डीजेला संधी. असेल हर्ष आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल.
स्लो रन चेंडू आपण पाहिला, चेंज ऑफ पेस तिथे असेल, क्षेत्ररक्षक एक धावी ते घेतली जाईल, मात्र इथे एकेरी दुहेरीने काहीच फरक पडणार नाही. दोन चेंडू 27 धावांची गरज असणार आहे. आपण हा पाहतोय सामना जवळपास मराठा वॉरियर्स या संघाच्या दिशेने झुकलेला. इथे आडव्या बॅटने खेळला गेला, चेंडू जातोय डीप मिड विकेट रिझन मध्ये, एक धाव घेण्याचा प्रयत्न, एका धावेने धाव फलक पुढे जाईल आणि एक चेंडू 26 धावांची गरज. आणि या नक्कीच सामन्यामध्ये जवळपास विजय निश्चित करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मराठा वॉरियर्स हा संघ. सुंदर चेंडू आपण पाहायला, चेंडू देतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, तिथे असेल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र सामना समाप्त होतोय. आणि हा सामना आपण पाहतोय मराठा वॉरियर्स हा संघ इथे मात्र विजय होतोय. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन 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 आणि हरलेल्या संघाचे सुद्धा मनापासून कौतुक. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. सर्व खेळाडूंना एक विनंती असेल मित्रांनो, मैदानात आपण उतरताना किंवा मैदानातून बाहेर जाताना लाईनअपमध्येच बाहेर जायचं आहे. नक्कीच आपल्या या असोसिएशनचा नियम आहे आणि सर्वांनी शिस्त हा घटक पाळून मैदानामध्ये आपल्या खेळाचं सादरीकरण करायचं आहे. धन्यवाद.